नमस्कार मी सुशील कुलकर्णी आपण पाहताय आण मित्र हो सध्या चर्चा सुरू आहे ती म्हणजे पक्षांतरांची वेगवेगळी माणसं वेगवेगळ्या पक्षात जातील असं बोललं जात आहे दरम्यानच्या काळामध्ये शरद पवारांनी भाकरी फिरवण्याचं विधान करून टाकलं ते म्हणाले भाकरी फिरवावी लागेल नाहीतर करपेल खर तर भाकरी फिरवणे ही अकबर आणि बिरबलाच्या कथेतली गोष्ट आहे जे घोडा काढला भाकरी का करपली आणि पान का सडलं याचं दोन शब्दातलं उत्तर होतं एकच उत्तर होतं न फिरवल्यामुळे फिरवलं नाही तर पान सडतं फिरवलं नाही तर भाकरी करपते आणि फिरवला नाही तर घोडा अडून बसतो तसं शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसमधली भाकरी आता फिरवावी लागेल असं विधान युवक काँग्रेसच्या अधिवेशनामध्ये करून टाकलंय आणि त्याच्याच वेळेला सेम पॅरल मध्ये आणखी एक विधान केलं गेलं होतं आणि ते विधान होतं खासदार अमोल कोले यांच्याकडून केलं गेलं खासदार अमोल कोलेनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदावर अजित पवारांच्या ऐवजी जयंत पाटलांचं नाव घेऊन टाकलंय म्हणजे जयंत पाटीलच महाराष्ट्राचे आदर्श मुख्यमंत्री होऊ शकतात असं वाटतंय अमोल कोलेंना अमोल ते विधान आपण ऐकून घेऊया जेव्हा पिता कर्तृत्ववान असतो जेव्हा पिता इतका मोठा कर्तृत्व संपन्न असतो महाराष्ट्र राज्याचं चा सगळ्यात जास्त वेळा अर्थमंत्री जा भूषवलं आणि आजही ज्यांच्याकडे माझ्यासारखा कार्यकर्ता महाराष्ट्राचा सर्वात आदर्श मुख्यमंत्री म्हणून पाहतो ऐकलं मला एवढ्यावरच नाही थांबायचं आहे अमोल कोलेंनी आणखी काही बोलले ते सुद्धा महत्वाचं वाक्य आहे म्हणजे मग तुमच्या सगळं लक्षात येऊन जाईल सगळं अमोल कोले म्हणाले की नेत्यांची मुलं अरोगंट असतात ऐका ते पण ऐका स्वतःहून काहीतरी विचारल्याशिवाय बोलणं नाही आणि हे सगळं पाहत असताना एक गोष्ट मला कायम जाणवली बघाशी साहेब बोलता बोलता बोलले की नेत्याची मुलं अनेकदा एकीकडे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अजित पवारांना मुख्यमंत्री करण्याची प्रक्रिया चर्चा सुरू असताना म्हणजे खर तर अजून सगळंच लांब आहे घोडा मैदान लांब आहे दारी मांडव घालायचा राहिलाय नवरी पसंत करायची राहिली आहे आणि तोपर्यंत कोणीतरी कोणाला बोल्यावर चढवून ठेवत आहे अजित पवारांना मुख्यमंत्री होण्याचे वेध लागलेत आणि ते मुख्यमंत्री होणार आहेत अशा आशयाची चर्चा सुरू असताना नेत्यांच्या वारसांना अरोगंट म्हणत खरा वारसा हा जयंत पाटीलच चालवू शकतात असं विधान अमोल कोलेंनी करून टाकले आता माझ्या मनामध्ये प्रश्न असा पडतो एकीकडं शरद पवार भाकरी बदलण्याचे संकेत देत आहेत आता कोणती भाकरी बदलायची आहे कोणती युवक काँग्रेसमधल्या मेहबूब शेखला बदलण्यासाठी शरद पवार भाकरी बदलण्याचे संकेत स्वतःहून देतील वाटतंय जयंत पाटलांना बदलण्याचे संकेत शरद पवारांनी दिलेत का की राष्ट्रवादीचं नेतृत्व आता अजित पवारांच्याकडून काढून जयंत पाटलांच्याकडे द्यायचं आहे असं चाललंय अमोल कोल्हे स्वतहून बोलतायत तेव्हा अमोल कोले आणि जयंत पाटील यांची युती आहे का आणि हे दोघं मिळून राष्ट्रवादीला काही धक्का देण्याच्या तयारीत आहेत का नाराजीची अजितदादांची चर्चा ही केवळ चर्चा आहे का आणि खरं नाराज तर जयंत पाटील आहेत का अजित पवारांच्या आधी जयंत पाटीलच आपला वेगळा गट घेऊन कुठे जाण्याच्या मानसिकतेत आहेत का राष्ट्रवादी काँग्रेसला खरा फटका जयंत पाटलांच्या पासून बसणार आहे की अजित पवारांच्या पासून बसणार आहे कारण अजित पवारांच्या वरची नाराजीची प्रत्येक वेळेला शंका उपस्थित केल्यानंतर मी मरेपर्यंत राष्ट्रवादीत राहील असं अजित पवार सांगतायत अजित पवार आपले संबंध सगळ्यांशीच प्रस्थापित करतायत पण राष्ट्रवादीत राहीन मी कुठेही जाणार नाही असं म्हणतायत म्हणजे अजित पवारांच्या नाराजीची चर्चा अधिक वाढवून तुम्ही नीट अजूनही मागच्या काही घटनाक्रमांच्याकडे लक्ष द्या अजित पवार नॉट रिचेबल अजित पवार अचानक निघून गेले ते कोणाच्याही संपर्कात नाहीत अशा आशयाच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधल्या अंतर्गत बातम्या माध्यमांना कोण पुरवतं अजित पवारांच्या बाबत शंका निर्माण होईल आणि त्याबाबत वातावरण तयार होऊ लागेल अशी स्थिती आणि अशी माहिती माध्यमांच्या पर्यंत कोण पोहोचवतं हे बघायला पाहिजे आणि जो व्यक्ती ही माहिती पुरवतो आहे तो व्यक्ती मुळातच या प्रयत्नात आहे की कुठल्याही स्थितीमध्ये आपल्या हालचालीची खबर कानो कान कोणास लागता कामा नये आणि आपण मात्र अगदीच स्मूथली कोणालाही न कळता पक्षात अशा स्वरूपाचं बंड उभं करावं की राष्ट्रवादी काँग्रेसला वेगळा निर्णय घ्यावा लागावा कदाचित रणनीतीमध्ये शरद पवार देखील थोडेसे कमी पडले की काय असा प्रश्न निर्माण होतो आणि शरद पवारांनाच अंधारात ठेवून मुख्यमंत्री होण्याची इच्छा असलेल्या आणि ती पूर्ण झाली नाही म्हणून सारखं कोणाला ना कोणाला कुचक बोलणाऱ्या जयंत पाटलांच्याकडं ही संशयाची सुई जाऊन पोहोचते म्हणजे ज्या व्यक्तींनी म्हणजे अमोल कोल्हेंनी हे विधान केलंय त्या अमोल कोलेंचे देखील भाजपात जाण्याबाबतची चर्चा जोरदारपणे सुरू होते म्हणजे अमोल कोल्हे भाजपात जाण्याची चर्चा असतानाच अमोल कोलेंच्या तोंडून जयंत पाटलांच्या मुख्यमंत्रीपदाविषयी चर्चा घडवली जाते म्हणजे अजित पवारांची चर्चा घडवून जयंत पाटील स्मूथली अगदी सायलेंटली राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फुटीचा कार्यक्रम आखण्यात मग आहेत का म्हणजे हे सगळं प्रश्न आणि तर्क या आधारावर आहे म्हणजे असं स्वतः होतंय असं नाही जयंत पाटलांचं आधीच्या सरकारमध्ये देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांच्याशी असलेलं सख्य हे सुद्धा बघायला पाहिजे म्हणजे जयंत पाटलांना आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या बाहेर पडावं वाटत असेल तर ते स्वतःला मुख्यमंत्री पदासाठी प्रेझेंट करतील कारण जोपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये अजित पवार आहेत आणि जोपर्यंत सुप्रिया सुळे आहेत म्हणजे एक वेळ अजित पवारांना द्यायचं पद शरद पवार जयंत पाटलांना देऊ शकतील पण शरद पवारांच्या मनामध्ये जिथे सुप्रिया सुळेंना पद देण्याची इच्छा आहे तिथे शरद पवार तडजोड करून जयंत पाटलांना पुढे करतील ही शक्यताच नाही आहे म्हणजे शरद पवार महाविकास आघाडीच्या सोबतच राहायचं या मतावर ठाम आहेत आणि इकडे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बाहेर पडून कोण कोण मुख्यमंत्री होऊ शकतं याबाबतच्या जोरदार चर्चा रंगलाय याचा अर्थ स्पष्ट आहे अजित पवारांची फक्त चर्चा झाली आणि यातले खरे हिरो किंवा खरी चर्चा तर जयंत पाटलांचीच आहे तुम्हाला काय वाटतंय तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद